हॅलो फ्रेंड्स, तेजश्रीच्या दुनियेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगलोरियन स्टाईल चिकन करी, म्हणजेच कोरी रोटी. तर चला मग आपण पाहूया रेसिपी, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मँगलोरियन स्टाईल चिकन बनवण्यासाठी 2 मोठे चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, 1 मोठा चमचा खसखस, थोडेसे मेथीचे दाणे, थोडेसे काळी मिरी, 4 ते 5 लवंग, थोडीशी बडीशेप, 15 ते 16 मिरच्या आणि 1 लिंबा एवढे चिंच. इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे. 1 किलो चिकन, कोकोनट मिल्क, इथे मी रेडीमेड कोकोनट मिल्क वापरत आहे. तुम्ही घरीही नारळ किसून त्याचं दूध काढू शकता. आता हे जे मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत, हे आपण फ्राय करणार आहोत. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हा मीडियम आकाराचा अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, हा आपल्याला फोडणीला लागणार आहे. आणि इथे 2 पोपटी मिरच्या सुद्धा आपण त्याच्यातच फ्राय करणार आहोत. चिंच आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. कढई तापलेली आहे आणि मी त्याच्यात थोडंसं तेल घेऊन तापून घेतलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे सगळे मसाले एकत्र करूया. तेल जास्त नाही घ्यायचं, एकदम थोडं घ्यायचं. आणि आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. करपायला नाही द्यायचंय, सारखं हलवत राहा, म्हणजे तुमचं जे खसखस आहे ते जळणार नाही. आता हे सगळं पण मी ह्याच्यात टाकते. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून आपण घेतलेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. लावून झाल्यावर अशी बारीक अशी पेस्ट झालेली आहे. आपण टोप गरम करत ठेवलाय, टोप आता तापलाय चांगलाच. आपण त्याच्यामध्ये थोडस तेल घालू आणि थोडस तूप घालू. आता तेल आणि तूप तापलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालू. आणि हा जो कांदा होता अर्धा बारीक चिरलेला तो मी इथे टाकतो. कांदा आपल्याला व्यवस्थित ब्राउन करून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं चिकन खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच ही रेसिपी करून पहा, तुम्हाला आवडेल, काहीतरी वेगळं. आणि मीठ लावून घेतलेलं ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. कांदा चांगला ब्राउन झाल्यानंतरच आपल्याला टाकायचंय. सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया चिकन. आता या चिकनला पाणी सुटेपर्यंत मी हे चिकन झाकून ठेवणार आहे आणि व्यवस्थित सॉफ्ट झालं पाहिजे. आता आपण जी पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यात टाकू. आणि मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपलं हे जे कोकोनट मिल्क आहे ते ऍड करते मी. तुम्ही फ्रेश कोकोनट मिल्क घरी बनवून सुद्धा ऍड करू शकता. आणि हे तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे
किती ऐड करायचं ते तुमच्यावर आहे। टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित सगळं एकत्र करून घेते। आता ह्याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचंय। आता चिकनला चांगली उकळी आलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे। आता आपलं चिकन रेडी आहे। आता हे कसं सर्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीज तुम्हाला मिळतील। आता चिकन कसं सर्व्ह करायचं मी ते तुम्हाला सांगते। ही आहे रोटी, मँगलोरियन चिकन रस्स्याबरोबर आपल्याला ही रोटी खायची असते। ह्याचं अशा प्रकारे दुकानामध्ये पॅकेट मिळतं, कुठच्याही मँगलोरियन स्टोअर किंवा केरला स्टोअरमध्ये तुम्हाला त्याचं पॅकेट मिळेल। हे आपल्याला असे तोडून इथे ताटामध्ये स घ्यायचे आहेत आणि या रोटीवर चिकनचा गरम गरम असा रस्सा टाकायचा, म्हणजे हे रोटी नरम होईल आणि आपण मस्त ह्याचा आस्वाद घेऊ शकू। आणि ह्याला म्हणतात कोरी रोटी।